शेतकरी एकजुटीचा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढच्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढच्या खाली करा या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय या सत्ताधाऱ्यांचं करायचं काय शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आज या ठिकाणी जय हिंद मी शेखर बंगाळे एक चळवळीचा कार्यकर्ता संघर्ष संघटना संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर क्रांतीवीर किसान सेनाचा सोलापूरचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं गेले 9 दिवस झालं या ठिकाणी माझा शेतकरी बांधव उपोषणाला बसलेला आहे. परंतु त्या शेतकऱ्यांची मागणी आहे की जे काय मंद्रूपमध्ये MIDC होणार आहे असा जो काय आव आणून या ठिकाणचे स्थानिक आमदार सुभाषबापू देशमुख असतील त्याचबरोबर काही कार्यकर्ते असतील यांच्या संगनमतानं काही सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं या ठिकाणी शेतकऱ्यांची जमान बळकवायचा घाट अनेक वेळा या ठिकाणी शेतकऱ्याचे बिलं बुडणं असेल शेतकऱ्याचा FRP काटा मारणं असेल किंवा शेतकऱ्याला बिलं अदा न करणं असेल त्याचबरोबर शेतकऱ्याच्या नावे परस्पर कर्ज काढणं असेल असा उद्योग स्थानिक आमदारांनी केलेलाच आहे. त्याचबरोबर अजून एक बाब खळबळजनक बाब म्हणजे या शेतकऱ्यांना कुठलाही 1 रुपया न देता या ठिकाणी त्यांचा जमिनीवर परस्पररित्या कुठलीही सही न घेता बोजा चढवलेला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि या आमदाराचा असेल किंवा त्यांच्या बगल बच्चांचा निषेध करून या ठिकाणी क्रांतीवीर किसान सेना संघर्ष संघटनेच्या वतीनं आणि तमाम या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि नक्कीच बांधवांना तुम्हाला एक सांगतो की शेतकऱ्यांचं कुठलंही आंदोलन असेल 9 दिवस या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांच्या या आज या ठिकाणी भगतसिंगांना तुम्ही एक अभिवादन केलेलं आहे त्या भगतसिंगांना स्मरून या ठिकाणी सांगतो आणि त्याचबरोबर आपल्या मळशीदाप्पाचा आशीर्वाद आपण घेऊन सांगतो. हे लढाई आपण जिंकणारच आहे बांधवांनो. सत्य परेशान होऊ शकत आहे पराजित नाही होऊ शकत आहे. सत्याला कधी मरण नाही त्यामुळं आपण सत्याच्या बाजूने आहे. आणि तुमचा जो काही विरोध आहे जो काही आपली माय आहे जी काही काळी आई आहे ती जे काही विकायची नाही ज्या